किल्ले भाडेतत्वावर देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या धोरणाचा आपण निषेध करत असल्याचे उद्गार राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काढला आहे. खासदार कोल्हे यांची शिवस्वराज्य यात्रा रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाली तेव्हा ते बोलत होते. मंडणगड तालुक्यातील बाणकोट येथील हिम्मतगड किल्ल्याला खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली. महाराष्ट्रातील ब संवर्गातील किल्ले लग्न किंवा कार्यक्रमांसाठी भाडेतत्वावर देण्याचा दुर्दैवी निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतला, त्याचा निषेध करण्यासाठी आपण आलो असल्याचं त्यांनी सांगितलं. निवडणूक जाहीर होईल विधानसभेची, पण ही सभेची निवडणूक जाहीर होताना काही गोष्टी माझ्या भावांना आधी लक्षात घ्या. गेली 5 वर्ष शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार आहे असं म्हटलं जातं, त्यामुळे गेल्या 5 वर्षांमध्ये काल नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचं भाषण झाल्यानंतर नक्की काय होणार कोणाला माहीत नाही, पण गेल्या 5 वर्षांमध्ये महाराष्ट्रात 16,000 शेतकऱ्यांत्या केल्या, 1,42,000 कंपन्या बंद पडल्या, तरुणांच्या हाताला काम राहिलं नाही, आणि हे सगळं पाप भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचं आहे.